संत शिरोमणी शेख महम्मद महाराज यांचा जन्मगाव असलेला वाहिरा, वाहिरा ते पंढरपूर हा पालखी सोहळा या आज 300 वर्षानंतर पहिल्यांदा पंढरपुरामध्ये आलेला आहे आणि अगदी भक्तिभावानं आनंदानं हे सगळे 400 ते 500 वारकरी या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. ही परंपरा 300 वर्षापूर्वीची परंपरा पुनर्जीवित करावी असा मनोत आहे. मेटे महाराज असतील, सोमनाथ मेटे महाराज असतील, शेलार महाराज असतील किंवा ही सगळी मंडळी आहे, तमाम वाहिरा पंचकृषीतली मंडळी, माता भगिनी असतील, या सगळ्यांच्या मनामध्ये ठावारा आणि म्हणून ही एक नवी पताका, नवी घुडी या ठिकाणी उभारली आणि 300 वर्षाची परंपरा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली. संत शिरोमणी शेख महम्मद महाराजांचं जन्मगाव असलेलं वाहिरा ते पंढरपूर अशी ही पालखी सोहळा महाराजांचा सुरू झाला. या पालखी सोहळ्याबद्दल आपल्याला या गावातील जी तरुण मंडळी आहे या पालखी सोहळ्यामध्ये तरुणांबरोबरच वृद्धांनी यासाठी पुढाकार घेतलेला. या तरुण मंडळीमध्ये सोमनाथ महाराज मेटे असतील, सिद्धिनाथ महाराज मेटे असतील किंवा शेलार महाराज असतील, किसन आठवळे सर असतील, पगारे सर असतील, या सगळ्यांचा सहभाग आहे. मी या ठिकाणी सोमनाथ महाराजांना सांगणार आहे की आपण याची थोडीशी माहिती सांगावी. त्या ठिकाणी जय हरी. आम्ही संत शिरोमणी शेख महम्मद बाबांचे पायक म्हणून श्रीक्षेत्र वाहिरा हे श्रीक्षेत्र पंढरपूर वाहिरा पंचकृषीतून सर्व भाविकांच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला. तसेच आम्ही आमच्या वरिष्ठांकडे आमचं असणारं म्हणणं मांडलं. यामध्ये आमच्या गावचे एक श्रद्धास्थान बोडखा गावचे ज्येष्ठ प्रमुख पांडुरंगजी गावडे साहेब त्यांना आम्ही आमची मांडणी मांडली की आपल्याला मोठा सोहळा काढायचा. म्हणून पंचकृषीतून फार मोठ्या सहभागाने हा या ठिकाणी सोहळा संपन्न झाला आणि तो अगदी वाहिरा हे पंढरपूरमध्ये अगदी विठोनामाच्या गजरामध्ये अगदी थाटात नाचत वागडत सगळे वारकरी आम्ही या ठिकाणी 400 ते 500 वारकरी एकत्र आलो. आणि संत शिरोमणी शेख महम्मद बाबा हे समतेचं प्रतीक आहे, म्हणून शेख महम्मद बाबांचा श्वेतध्वज घेऊन 400 ते 300 वर्षानंतर आम्ही या ठिकाणी पहिल्यांदाच पंढरपूरच्या या वाटेवरती श्वेतध्वज घेऊन आलेलो आहोत. सर्व वारकऱ्यांना त्याचा मनस्वी आनंद आहे. रामकृष्ण आहे. धन्यवाद महाराज. खरं तर तुम्ही श्वेतध्वजाचा उल्लेख केला, हा इतिहास असा आहे. संत शिरोमणी शेख महम्मद महाराज म्हणजेच हिंदू मुस्लिमांमध्ये ते द्वेष आहे, हे द्वेष नाहीशी करणारी एक विभूती म्हणून प्रचलित आहे किंवा आपल्या सगळ्यांना अख्यायिका माहीत आहे. खऱ्या अर्थानं हा श्वेतध्वज हे समतेचं प्रतीक आहे आणि तुम्ही आम्ही सगळे वारकरी समतेचे पायिक आहोत. खऱ्या अर्थानं पहिल्यांदा जर या समाजामध्ये कुणी समता पेरण्याचं काम कुणी केलं असेल तर वारकरी संप्रदायानं समता पेरण्याचं काम केलं की या रे लहान थोर भलती नारी नर, म्हणजे लहान थोर कनिष्ठ ऊच नीच सगळ्या जाती बांधवांचे किंवा सगळ्या जात समूहाचे वारकरी या आणि या भक्तीचा या आनंदाचा आनंद घ्या. याच पायिकाचे किंवा याच पायिकाप्रमाणे आपण ही पालखी सोहळा या ठिकाणी आणलेला आहे. मी विनंती करतोय पगारे सरांना की आपण या समतेच्या प्रतीकाबद्दल काय सांगा. अगदी 16व्या शतकामध्ये शेख महम्मद महाराजांनी त्यामुळे आम्ही सर्व एकोप्याने दिंडीमध्ये सामील होतो आणि आम्हाला त्यामुळे आनंद मिळतो, त्यामधला मी एक पायिक आहे. धन्यवाद पगारे सर. या ठिकाणी सगळीच मंडळी आहे, काही माता भगिनी आहेत, आपण माता भगिनीकडे जाऊया की त्यांचं काय मत आहे महाराजांबद्दल किंवा या सगळ्या सोहळ्याबद्दल काय वाटतं या सगळ्या आनंद सोहळ्याबद्दल. शेख महम्मद बाबांची दिंडीचे सोहळा इतका पहिल्याच वर्षी आम्ही काढला पण आम्हाला इतका आनंद झाला गावापासून ते पंढरपुरापर्यंत, त्या आनंदाला पारावार उरलेला नाही. जे सगळे नाचत म्हणजे कुठलंच अशी आठवण अशी कुठलीच आठवण वाटली नाही. इतका आनंद आणि की म्हणजे असा आयुष्यात कधीच एवढा आनंद मिळाला नव्हता, इतका आनंद ह्या वारीत आम्हाला मिळाला. आमचं सगळं प्रपंच सगळे मुलं बाळं यांची कुणाचीही आठवण नाही, फक्त आम्हाला ध्येय लागलं फक्त इटू राहायचं. आणि महम्मद बाबांनी आम्हाला ही शिकवण दिली की तुमच्या भविष्याचं तुम्ही स्टॅन करून घ्या. आणि त्यासाठी सगळे म्हणजे माता भगिनी सगळं कामधंदे सोडून इतकं मग्न झाले की त्याला त्याचा पारावर उरला नाही. किंवा लागली सास या प्रमाणे हे सगळे वारकरी आज पंढरपुरामध्ये चंद्रभागेमध्ये आता यांनी आंघोळ स्नान करून आता ही पुन्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत. या सोहळ्यासाठी आमचे ज्येष्ठ नेते
पांडुरंगबापू गावडे असतील, शिवाजीराव सुरवसे असतील, ह्या सगळ्या मंडळीने खूप मेहनत घेतलेली आहे. खरं तर ही मेहनत ही काय कुणाच्या याच्यासाठी नाही, पण ही मेहनत ही संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांच्या विचारासाठी मेहनत आहे. हे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, हाच एक सगळ्यांचा हेतू आहे, आणि म्हणून हेच आज पंढरीची पालखी, हा पालखी सोहळा. धन्यवाद, आपण सगळे सहभागी झालात आणि मीही शेवटच्या क्षणी आपल्यात सहभागी झालो. ओके, धन्यवाद साहेब. हे हरी सर्व जाती धर्माच्या वतीने आपलं स्वागत.